नमस्कार मी जुली पांगम आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह सिंधुदुर्ग वासियांसाठी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी दिलासा देणारी बातमी आहे कारण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाचा आकडा कमी झाला आहे आज त्रेचाळीस कोरोनाचे तर आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा जास्त आहे त्यामुळे सक्रियांची संख्याही कमी झाली आहे त्यामुळे आज काहीसा दिलासा मिळतोय पाहुयात आज कोरोनाचा आलेख संपूर्ण आकडेवारी तुम्ही आमच्या स्क्रीनवर पाहू शकता सध्यास्थितीत सक्रिय कोरोनाचे एक हजार सोळा रुग्ण आहेत आज नव्यानं त्रेचाळीस कोरोनाचे रुग्ण मिळाले तर एकशे एकेचाळीस जणांनी कोरोनावर मात केली आहे आज कोरोनामुळे एकाचा सा मृत्यू झालाय आता तालुका निहाय कोरोनाची आकडेवारी पाहूयात मार्गात आठ कोरोनाचे रुग्ण मिळाले सावंतवाडीत बारा कोरोनाचे रुग्ण मिळाले कुडात एकही कोरोना रुग्ण मिळालेला नाही आहे वेंगुर्लीत एक कोरोनाचा रुग्ण मिळालाय मालवणात तीन कोरोनाचे रुग्ण मिळाले कणकवलीत नऊ कोरोनाचे रुग्ण मिळालेत वैभववाडीत दोन कोरोनाचे रुग्ण मिळालेत देवगडात सहा कोरोनाचे रुग्ण मिळालेत जिल्ह्यावरील कोरोनाचा एक रुग्ण आहे प्रशासनानं दिलेली ही आकडेवारी आज दुपारी बारा वाजेपर्यंतची आहे आज सर्वात जास्त रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आहेत बारा नव्यानं कोरोनाचे रुग्ण मिळालेत तर कुडाळ तालुक्यात एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही आहे त्यामुळे कुडाळ तालुक्याला मात्र आज दिलासा मिळाला आहे तर वेंगुर्ले देखील एक कोरोनाचा एकच रुग्ण मिळाला आहे आज सगळ्याच तालुक्यात घट दिसून आली आहे तर आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त आहे आज तब्बल एकशे एकेचाळीस जणांनी कोरोनावर मात केली आहे त्यामुळे सक्रियांचा आकडाही घटलाय गेल्या काही दिवसांपासून वाढलेली रुग्णसंख्या चिंता वाढवत असताना आज समोर आलेला आकडा दिलासा देणारा ठरलाय परंतु अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे काळजी घ्या सतर्ता बाळगा अपडेट्स अपडेटचा इथंच थांबतोय उद्या पुन्हा भेटूया ताज्या अपडेटसह पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाइव धन्यवाद